अमोल विचारधाराच्या आजच्या भागात मी आपले सहर्ष स्वागत करतो. त्रासदायक व्यक्तींकडून आपल्याला त्रास होऊ नये यासाठी अमोल विचारधाराचे उपाय पुढीलप्रमाणे आहेत. उपाय क्रमांक एक, समोरची व्यक्ती आपल्याबाबत किती चांगली आहे किंवा वाईट आहे या गोष्टीचा बिलकुल विचार करू नका. उपाय क्रमांक दोन, आपल्याला ज्या व्यक्तींमार्फत त्रास होत असतो किंवा त्रास होण्याची शक्यता वाटते त्या व्यक्तींबाबत मनात आकर्षण किंवा त्या व्यक्तींच्या हालचालीबाबत रस घेणे किंवा कुतूहल मनात ठेवू नका. उपाय क्रमांक तीन, आपल्याला त्रासदायक वाटणाऱ्या व्यक्तीशी समोर आल्यावर बोलणे बंद करू नका. त्या व्यक्तीशी जेमतेम दोन शब्द तरी हसून बोला व पुढे जात जा. त्या व्यक्तीला कधीच टाळू नका. उपाय क्रमांक चार, आपल्याला त्रासदायक असणाऱ्या व्यक्तींकडे दुर्लक्ष करण्याचा कधीच प्रयत्न करू नका, कारण दुर्लक्ष करणं म्हणजे जास्त लक्ष देणं असतं. त्यामुळे त्या व्यक्तीकडे पाहूनही न पाहिल्यासारखे करू नका. उपाय क्रमांक पाच, त्रासदायक व्यक्तींना टाळू नका. त्यांना त्यांच्या समोर सन्मान द्या, परंतु त्यांच्याशी संपर्कात राहू नका आणि किंवा त्यांना संपर्कात ठेवू नका. उपाय क्रमांक सहा, त्रासदायक व्यक्तींबाबत कधीच कोणाशी चर्चा करू नका, कारण चर्चा केल्याने नकळत आपण त्यांचीच किंमत वाढवत असतो. उपाय क्रमांक सात, आपल्याला त्रास देणारी व्यक्ती आज ना उद्या सुधारेल व ती आपणास मान सन्मान देईल याबाबतची मनात कधीच अपेक्षा ठेवू नका. हे जर उपाय आपण अवलंबले तर नक्कीच आपल्याला या त्रासामधून फायदा होऊ शकतो. धन्यवाद.